नमस्कार अश्विनी, आपलं स्वागत करीत आहे बायजा आई स्वयंपाकघरात। आज आपण बनवूया पनीरची भुर्जी। सर्वप्रथम आपण पनीर छानपैकी किसून घेऊया। छान किस पडत आहे। साधारण पावशर पनीर आपण इकडे वापरत आहे, आपल्या आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकता। आपण इकडे एक कढई तापत ठेवली आहे, यामध्ये एक चम्मच तेल आपल्या आवश्यकतेनुसार आपण घेऊ शकतो। व्यवस्थित गरम होऊ देऊ। हे तेल मस्तपैकी गरम झालंय, यात पाव चम्मच जीरं छान तळतळू देऊया। 5 ते 6 पाकळ्या लसणाच्या, ज्या आपण बारीक चिरून घेतल्या, छानपैकी एकत्र करून घेऊया। यात 2 मध्यम आकाराचे कांदे, जे आपण बारीक चिरून घेतले, हे व्यवस्थित एकत्र करून घेऊ। अगदी मध्यम गॅसवरती होऊ देऊ। छान एकत्र करून घेऊया। आपल्याला कांद्याचा रंग छान सोनेरी होऊ द्यायचा आहे, मध्यम गॅसवरती व्यवस्थित परतून घ्यायचा आहे। बायजाई स्वयंपाकघरात नेहमी साधे सोपे आणि घरच्या घरी पदार्थ बनवता येतील असे पदार्थ बघत असतो। आपली भुर्जी ही छान रेस्टॉरंट स्टाईल होते। अजून थोडा वेळ आपण कांदा होऊ देऊ। आपला कांदा छान झालाय, रंगही बदललाय। यात 1 मोठा चम्मच लाल मिरची पावडर, 1/2 चम्मच हळद, 1 छोटा चम्मच मीठ आपल्या चवीनुसार व्यवस्थित एकत्र करून घेऊया। दोन मध्यम आकाराचे टमाटे, जे आपण बारीक चिरून घेतले, छानपैकी एकत्र करून घेऊया। अतिशय मध्यम आचेवरती आपल्याला हे सर्व एकत्र करून घ्यायचंय, परतून घ्यायचंय छान। आपलं टमाटर जरा मऊ झाला की आपण यात आपलं पनीर, जे आपण किसून घेतलंय, हे टाकून घेऊया। झालं आपलं टमाटर छानपैकी, आपण यात पनीर छान आपण किसून घेतलंय बारीक, ते टाकून घेऊया। एकत्र करून घेऊ। अगदी हलक्या हाताने आपल्याला हे व्यवस्थित एकत्र करून घ्यायचंय। साधारण 10 मिनिटात आपली भुर्जी ही तयार होते। छान एकत्र झालंय, अजून 2 मिनिटं वाट बघूया। आपली भुर्जी छानपैकी तयार झाली आहे। यात बारीक चिरलेली कोथिंबीर छान एकत्र करून घेऊया। मस्तपैकी साफ करून घेऊया। आपली पनीरची भुर्जी छान साफ होऊन रेडी आहे। पुन्हा भेटूया आणखीन एका नवीन पदार्थासोबत। तोपर्यंत चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंटही द्याल। नमस्कार।